हरिओम श्रीराम मोहम्मद नेहा माझं नाव धाकूर रत्नाकर पुजारी मी नारा उपासना पूर्व आणि माझा अनुभव आलेला सांगतो तुम्हाला माझी नोकरी गेल्याच होती ती माझ्या बापूने मला माका परत मिळून दिल्याने मी आमचं घर बांधायचं काढलं आणि बापूला सांगितलं मला नोकरी भेट नोकरी पण पाहिजे आणि मला घर पण मानलं पाहिजे त्याही बापूंनी एक दिवस आठ दिवसासाठी सुट्टी माहिती मला नाही दिली त्याच्यानंतर मी आठ दिवसाची सुट्टी घे घेऊन गेलो आहे गावी गावी घेऊन गेलो तर मग परत मला साहेबाचा फोन येऊ लागलो सारखं सारखं फोन येऊ लागलो की तू कामावर ये कामावर आहे मी बोलतो घर बांधायला गेलं आहे कामावर कसं येणार घराचं काम अर्ध पण नाही झालं काही नाही झालेलं आहे तरी पण मी सारखा फोन यायला भाव बोलला की बाबा जा तुला फोन येतो सारखा तू जा गावाक मग कामाला जा मग कामा केलं आहे मी कामं केलं आहे तर मग मला साहेबाला फोन साहेबा फोन केला आहे मग बाबा मी आलो आहे मी गावावर गावासून इल आहे की तर साहेबावाला तू पहिला ऑफिस ऑफिसमध्ये जा आणि तकडे जाऊन सांग की मी येईल म्हणून मग तिकडे गेल्यानंतर माका त्याला लोकांना नोटीस दिलं वॉर्निंग लेटर दिलं की तुमा तुका याच्यानंतर एक दिवस पण सुट्टी भेटणार नाही त्याच्यानंतर आठ दिवस भर आठ दिवस भरले मी आठ दिवस भरल्यानंतर पुन्हा भाव भागायला लागलो आता तुका भाव यायचा लागत मी आता एवढे दिवस रावले मी आता राहणार नाही मग आता का काय करणार बापून काय सांगले मग आता एक दिवस पण सुट्टी नाही भेटणार वॉर्निंग लेटरवर लिहिलेलं एक दिवस पण सुट्टी भेटणार नाही म्हणून तरी पण मी म्हणतो काही कुठलाच खायचाच विचार न करता बापूंक सांगले बाबा मला घर पण व्हाय आणि नोकरी पण आहे ते दोघं तू सांभाळूची आ त्याप्रमाणे मी परत वाट धरले गावात गेले आणि वीस बावीस दिवस माझ्या घराचं काम चालू होता कोरोना फोन नाही आणि मेसेज टाकून ठेवला आपल्या ग्रुपवर कामाच्या की माझं घराचं काम चालू असल्यामुळे मी लवकर येऊ शकत नाही येणार नाही घराचं काम झाल्यानंतर ये त्याच्यानंतर मी सारखा इकडे जा तिकडे जा आणि आमच्या गावाकडे एक द दत्ताचं मंदिर आहे थंसरच पण बापूंक हेच कारण घालत होते की माका कामार घेऊन आणि माझं घर पोहोचवणे आणि माझ्या पैशांचा पण माझा अडचण येत होती ती माझी पूर्ण झाली आणि घरही माझा पूर्ण झाला आणि बापूने माका बावीस दिवसानंतर इकडून फोन केला म्हणून एका साहेबांना फोन केला हो की बाबा तुला तुला नोकरी होई की नको तर मी म्हणले मला नोकरी होई पण मला घेतलं की नाही पण मला माहीत नाही तर नाही तू साहेबांका तिच्या साहेबांना जो जो बॉस आहे का माफी माग आणि कामा घे तरी पण मी आठ दिवस काजकूच केलं आहे येऊकच नाही आणि इलंय कामावर कामावर येलय आणि गेले गेलं तर काहीच न बोलता साहेबांनी मला कामावर ठेवले बावीस दिवस एकही दिवस न भेटतात बावीस दिवस माझं बापरे सांभाळून घेतले त्याच्यानं घराचं काम चालू असताना पाण्याचा प्रॉब्लेम ये तीन दिवस माका पाणी येत नाही आमचा शनिवारी पाणी येईल का सोमवार मंगळवार पाणी नाही म्हटलं आता मंगळवारी तर पाणी पाहिजे तर कुठून भेटणार या टेन्शनमध्ये मी होते तर टेन्शनमध्ये असताना रविवारचं पाणी खायचं येत नाही तरी ते वा पाच वाजता सने पाच वाजता पापण तेही माझ्या पाण्याची सोय केले घरासाठी पाण्याची सोय केली आणि माझ्या मुलाची पण नोकरी केलेली होती ती पण माझी झाल्यानंतर त्याला पण नोकरी लागली एवढंच सांगतो माझ्या बापूने मला काहीच कमी पडायला दिलं ह्याच्या पुढे पण माझा बापू मला काही कमी पडायला दिलं अरे ओम माझ्या पैशांचा पण प्रॉब्लेम गेलेलो पी एफचा नॉमिनीचं झालेलं नाही बायकोचं नॉमिनी लागते ती झालेली नाही होती आणि मग माझी पी एफ काढणार एक माणूस माझ्याकडे होता तो माझ्या अगोदर काढून दिलेला एम पी एफ तर म्हटलं आता काय करायचं त्याला मी त्या का मी रिक्वेस्ट केलं आहे म्हटलं काही करून माझा पी एफ पैशांचा प्रॉब्लेम येला होता तर त्याने फॉर्म भरून भरून बघितलं आठ दिवस ट्राय केले तरी पण काय होत होईल ना नंतर मग मा काय माहिती काहीतरी केलं त्याने आणि माझा पी एफ पंचेचाळीस हजार रुपये मला परत भेटून दिला तेही मोठं बापूंनी मोठं काम माझं यावेळी केलेलं आहे हरिओम श्रीराम मा